कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी व देशाच्या चांगल्या आरोग्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची गरज होती, त्याचाच एक भाग म्हणून शासनानं संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं. संपूर्ण लॉकडाऊन म्हटल्यावर सर्वच थांबलं, वाहतूक थांबली, कामधंदे थांबले. मग ज्यांचं हातावर आणून पोट भरतं त्यांचं काय, त्यांच्या घरात चूल कशी पेटणार? अशा परिस्थितीत त्यांची उपासमार होऊ नये या हेतूनं जय बजरंग क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ, रक्तदान, महादान, निस्वार्थ सेवा फाउंडेशन चंद्रपूर व सर्व मित्र परिवारातर्फे 28 मार्चपासून बाबूपेठ प्रभागातील अत्यंत गरीब गरजू लोकांना धान्य व संध्याकाळी भोजन वितरित करण्यात येते. आत्तापर्यंत 1000 हून अधिक लोकांना धान्याची किट व 150 परिवाराला रोज भोजन वितरित करण्यात येते. तसंच या काळात सेवा पुरवण्यात येत आहेत अशा सर्वांचे सुरेश मॅकलवार, महेश मॅकलवार, दिनेश मॅकलवार, योगेश जोतोडे, पराग कोंड्रलवार, शीर्षल पोटदुखे, उमंग हिवरे यांनी मनापासून आभार मानले. व्यायाम प्रसारक मंडळ व तसेच रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनातर्फे 23 मार्चपासून संपूर्ण भारतात कोरोनामुळे लॉकडाऊन झालेलं आहे. त्या उद्देशाने जय बजरंगाचे कार्यकर्ते सर्व मिळून व बावपेठ मित्रपरिवार मिळून बावपेठ भागातील काही प्रभागामध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दररोज 150 ते 200 लोकांपर्यंत, त्या परिवारापर्यंत जेवणाची व्यवस्था मंडळातर्फे होत आहे. त्यात विधवा, अपंग आणि ज्यांचे काम वगैरे बंद झालेले आहे अशा व्यक्तींना ही सेवा पुरवण्याचे काम सतत मंडळाचे कार्यकर्ते करून राहिलेले आहे. बच्चन कीड़ा मंडळ की तरफ से बहुत ही गरजू लोगों के लिए जो बेरोजगार है, जो रोज खाना बना नहीं सकते अपने घर में, या फिर रोज हमारे घर में उनके घर में खाना नहीं पकता, तो हमारे तरफ से हमारे जो भी बजरंग दल के लोग हैं वो सब लोग वो गरजू लोगों के लिए रोज का खाना बनाते हैं, उनके घर में पहुंचा के देते हैं. आमचे जय बजरंग क्रीडा मंडळ व रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन तर्फे आमचा एकच उद्देश आहे की या लॉकडाऊनमुळे भरपूर गरीब वर्गाचा रोजगार गेला आणि त्यांच्यावर खूप मोठं संकट आलं आहे. तर पण त्या संकटातून त्यांना सावरता यावं यासाठी आम्ही त्यांना अनाजाची किट वाटप व भोजन वाटपची व्यवस्था आमच्या मंडळातर्फे व मित्रपरिवारातर्फे आम्ही करून राहिलेलो आणि त्यांना एक टाईम आम्ही त्यांच्या घरापर्यंत नेऊन जेवण देऊन राहिलो. आम्ही सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही कुठेही बाहेर फिरू नका.